नमस्कार, मी प्राजक्ता परब आणि तुम्ही पाहताय हिंदुस्थान पोस्ट। प्रत्येक देशाकडे व्यवहारासाठी स्वतःची अशी एक करन्सी असते। जगातील सगळे देश कागदी नोटांच्या रूपात व्यवहार करताना आपल्याला दिसतात, परंतु झिम्बाब्वे या देशात कागदाच्या करन्सीच्या जागी सोन्याच्या नाण्यांचा वापर केला जाणार आहे, आणि त्यामुळेच झिम्बाब्वे हा जगातील असा पहिला देश ठरलाय जो सोन्याच्या नाण्यांमध्ये व्यवहार करणार आहे। झिम्बाब्वेने हा निर्णय यासाठी घेतलाय कारण तिथे महागाई 192% वाढली आहे। 2008 पासून झिम्बाब्वेची करन्सी डॉलरच्या तुलनेत सातत्याने घटते आणि ही घटत जाऊन आता 72% इतपत घसरली आहे। त्यामुळे झिम्बाब्वेच्या लोकांनी आपल्या भविष्याचा विचार करून डॉलरमध्येच व्यवहार करायला सुरुवात केली आहे। झिम्बाब्वेच्या सरकारला भीती आहे की आपल्या नागरिकांनी आपली करन्सी सोडून जर डॉलरमध्येच व्यवहार करायला सुरुवात केली तर झिम्बाब्वेची करन्सी अधिक कमजोर होत जाईल, आणि त्यामुळेच झिम्बाब्वेच्या सरकारने सोन्याच्या नाण्यांमध्ये व्यवहार करण्याचा निर्णय घेतलाय। आधी संपूर्ण जगात व्यवहारासाठी नाणीच वापरली जायची, पुन्हा एकदा झिम्बाब्वे नाण्यांच्याच करन्सीकडे वळल्याने झिम्बाब्वे हा देश 2000 वर्ष मागे गेल्याचं दिसून येतंय। आता याच निमित्ताने जगात व्यवहारासाठी कागदी नोटा चलनात कशा आल्या ते आपण पाहूया। कागदी नोटा चलनात आल्या तो इतिहास काही फार जुना नाही। 1500 वर्षांपूर्वी जगात बार्टर सिस्टमचा वापर केला जाईल, म्हणजेच एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू दिली जाईल, जसं की तांदूळच्या बदल्यात कपडे। त्यानंतर 800 वर्षांपूर्वी धातूंपासून बनवलेल्या नाण्यांचा व्यवहारासाठी वापर केला जाऊ लागला। 500 वर्षांपूर्वी राजे महाराजांचे चित्र असलेली नाणी चलनात आली। त्यानंतर 300 वर्षांपूर्वी सोने आणि चांदीची नाणी दळणवळणासाठी वापरली जाऊ लागली। लोक खरेदीसाठी आणि व्यापारासाठी सोने आणि चांदीच्या नाण्यांचा वापर करत असत। त्यानंतर अनेक वर्षांनी कागदी नोटा चलनात आल्या। असं मानलं जातं की सर्वप्रथम 13व्या शतकात कागदी नोटांचा चलनासाठी वापर केला गेला। त्यावेळी चीनने कागदी नोटा व्यवहारासाठी वापरल्या, परंतु 15व्या शतकात येईपर्यंत चीनमध्ये कागदी नोटा बंद करण्यात आल्या आणि पुन्हा तिथे चांदी आणि सोन्याच्या नाण्यांचा वापर केला जाऊ लागला। 15व्या आणि 17व्या शतकात पश्चिम युरोपातील देशांचा व्यापार आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात वाढला आणि तिथे खासगी बँका विकसित झाल्या। पहिल्यांदा खासगी बँकांनी कागदी नोटा चलनात आणल्या आणि त्यानंतर संपूर्ण जगात कागदी नोटांचा वापर सुरू करण्यात आला। तर अशा प्रकारे कागदी नोटांचा वापर व्यवहारासाठी केला जाऊ लागला। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, आणि हिंदुस्थान पोस्टच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।